नमस्कार तुम्ही जर पहिल्यांदाच नॅक मूल्यांकनासाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला ही वेबसाईट माहिती असेल जी स्क्रीनवर दिसत आहे तुम्ही ह्या वेबसाईटला लागितलं असेल याच्यामध्ये सेवन क्रायटेरिया जे दिलेल्या आहेत त्यानुसार नॅक मूल्यांकन तुम्ही करणार आहात पण नॅकची माहिती गोळा करणं हा सगळ्यात मोठा टास्क असतो असं आपल्याला वाटतं पण ते आता सोयीस्कर झालं आहे याच्यामध्ये सत्तर टक्के माहिती तुम्हाला ऑनलाईन त्याचं मूल्यमापन होणार आहे आणि तीस टक्के हे फिजिकल मूल्यमापन होणार आहे तर ती सत्तर टक्के माहिती गोळा करण्यासाठी रुसानी एक सॉफ्टवेअर तयार केला आहे ऑनलाईन पोर्टल तयार केलं आहे त्या पोर्टलवर जाऊन तुम्ही जर जा रजिस्ट्रेशन केलं आपल्या संस्थेचं महाविद्यालयाचं तर तुम्हाला त्या साती क्रायटेरियामध्ये जी आवश्यक माहिती आहे जी गोळा करावी लागते कारण आय क्यू एस सी कॉर्डिनेटरला खूप काही मेहनत याच्यामध्ये घ्यावी लागते रात्रंदिवस त्याच्यावर काम करावं लागतं पण ते आता सोपं झालं आहे तुम्ही एकदा संस्थेचं तुमचं रजिस्ट्रेशन ह्या पोर्टलवर जर केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील आता मी माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला टप्प्याटप्प्याने कसं रजिस्ट्रेशन करायचं हे सांगणार आहे तर तुम्हाला रुसा ऑनलाईन महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला गेल्यानंतर ही समोरची स्क्रीन येते आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी खाली दिलं आहे इन्स्टिट्यूट रजिस्ट्रेशन त्याच्यावरती तुम्ही जर क्लिक केला रजिस्ट्रेशनचं वेब पेज ओपन झाल्यानंतर ह्या याच्यामध्ये ए आय एस एची कोड प्रत्येक महाविद्यालयाला प्रत्येक संस्थेला मिळालेला असतो विद्यापीठाकडनं तो कोड ह्या ठिकाणी जर टाकला तर ॲटोमॅटिकली तुमच्या महाविद्यालयाचं संस्थेचं नाव ह्या ठिकाणी येतं त्याचा ॲड्रेस त्या ठिकाणी येतो जो तुम्ही ए आय एस एची पोर्टलला फिल केलेला असतो बाकीची माहिती जी येत नाही ती तुम्हाला फिल करत जावं लागते आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असतो जर प्रायव्हेट संस्था किंवा कॉलेज असेल तर त्यांनी ह्या ठिकाणी ट्रस्टीचं नाव टाकायचं आहे जी ट्रस्टी असेल महाविद्यालयाची त्याची डिटेल्स त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पुढे प्राचार्य डिरेक्टर युनिव्हर्सिटी ऑथॉरिटी त्याच्या डिटेल्स इथे टाकायचे आहेत महाविद्यालय असेल तर त्यांनी प्राचार्याचे डिटेल्स संस्था असेल तर त्यांनी डिरेक्टरच्या डिटेल्स आणि विद्यापीठाचं नॅक मूल्यांकन होत असेल तर त्यांनी त्या ऑथॉरिटीच्या म्हणजे व्हाईस चान्सलरच्या डिटेल्स आपण इथे टाकू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला मेंशन करायचं आहे इन्स्टिट्यूट हे गव्हर्मेंट एडेड आहे की नॉन एडेड आहे तर ह्या ठिकाणी गव्हर्मेंटला क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही मेन्शन करू शकता एडेड किंवा नॉन एडेड बऱ्याचशा वेळेस आपण गव्हर्मेंटला क्लिक करतो आणि सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो ते सेव्ह होत नाही तर एडेडला तुम्ही क्लिक करू शकता क्लिक झाल्यानंतर ही माहिती जे तुम्ही अ ऑथराईज पर्सनचं नाव त्या ठिकाणी मेन्शन केलं आहे त्याच्या ईमेल आय डीवरती हा जो महत्त्वाचा ईमेल आय डी दिलेला आहे ह्या मेल आय डीवरती युजरनेम पासवर्ड जास्तीत जास्त एक दोन तासामध्ये जनरेट होईल आणि त्या ठिकाणी त्यांची जी प्रोसेस असते त्या प्रोसेस झाल्यानंतर तो ईमेल आय युजरनेम पासवर्ड ह्या मेल आय डीवरती पाठवल्या हो जातो त्या मेल आय डीवर पाठवल्यानंतर हो जे लॉग इन येतं आता मी तुम्हाला लॉग इन करून दाखवेल मधले मध्ये जो डॅशबोर्ड कसा दिलेला आहे त्याबद्दल थोडीशी माहिती सांगेल युजरनेम पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी जो युजरनेम आहे तो टाकायचा आहे या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅपचा जो दिलेला आहे तो इथे टाकायचा आहे आणि साइन इन करायचा आहे याच्यानंतर पुढची प्रोसेस असेल तुम्हाला जो दिलेला पासवर्ड असेल तो बदलवायचा आहे तुम्हाला जो पासवर्ड अपेक्षित आहे तुम्हाला जो टाकायचा आहे तो चेंज करून घ्यायचा आहे परत लॉग इनची स्क्रीन येते लॉगिनच्या स्क्रीनवर आल्यानंतर ह्या पिनं लॉग इन करायचा लॉग इन डिटेल फिल केल्यानंतर साइन इन करायचं हा डॅशबोर्ड तुमच्यासमोर आता दिसतो आहे हा डॅशबोर्ड म्हणजे प्राचार्यानी भरलेली माहिती प्राचार्याचा डॅशबोर्ड असेल किंवा डिरेक्टरचा किंवा युनिव्हर्सिटी ऑथॉरिटीचा डॅशबोर्ड असेल तर जर तुम्ही महाविद्यालयचं रजिस्ट्रेशन केलं असेल जसं आमचं या ठिकाणी महा इन्स्टिट्यूटचं रजिस्ट्रेशन केलं आहे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स त्याच्यामध्ये पहिली जी लिंक इथं दिली आहे इन्स्टिट्यूट मास्टर हा महत्त्वाचा टप्पा आहे पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला डिपार्टमेंट मास्टर फिल करावं लागतील त्याच्यानंतर पुढची प्रोसेस येते आता मी ची मास्टर आ, हे प्राचार्याच्या लॉग इनला जाऊन तुम्हाला फील करायचे आहेत डिपार्टमेंट मास्टर त्या महाविद्यालयामध्ये जेवढी डिपार्टमेंट असेल त्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला टाकायची आहे आमच्याकडे असलेल्या विभागांची डिपार्टमेंटची एंट्री मी इथं केलेली आहे सगळ्यात पहिले डिपार्टमेंट आहे आमचं डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक बायोलॉजी आता ह्या ठिकाणी विषय संपले आहेत फॉरेन्सिक ला आमचा सगळ्यात शेवटचं डिपार्टमेंट आहे तर त्याच्यानंतर आहे आय क्यू सी आय क्यू सी हे तुम्हाला डिपार्टमेंट कन्सिडर करावं लागेल कारण आय क्यू एस सी कॉर्डिनेटरची एंट्री करत असताना डिपार्टमेंटचं नाव ते विचारत असतं तर त्याच्यासाठी आय क्यू सी एक डिपार्टमेंट लायब्ररी एक डिपार्टमेंट ॲडमिनिस्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे ऑफिसच्या एम्प्लॉईची तुम्हाला एंट्री जर करायची असेल तर ॲडमिनिस्ट्रेशन टाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर एक्झामिनेशन एक डिपार्टमेंट तिथं ॲड करायचं आहे आणि स्कॉलरशिप एवढी डिपार्टमेंट मी सध्या तरी ॲड करून ठेवले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की कुठेतरी आणखी एखादं डिपार्टमेंट ॲड करायचं आहे तर आर्ट कॉमर्स सायन्स जर महाविद्यालयामध्ये असेल तर सगळेचे सगळे डिपार्टमेंट तुम्हाला इथं इंटर करून घ्यायचे आहेत कसं एंट्री करणार तर वरच्या साईडला ॲड एक बटन दिलेलं आहे त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर समोर एक विंडो येते इथे डिपार्टमेंटचं नाव टाकायचं आहे आणि डिपार्टमेंटचं नाव टाकल्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला ते लिस्ट समोर दिसते जे डिपार्टमेंटचं नाव तुम्ही टाकलेलं आहे इथे ती माहिती तुम्हाला दिसणार आहे आता पुढचा टप्पा जो आहे तो या ठिकाणी युजर रजिस्ट्रेशनचा आहे या युजर रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर इथं प्रिन्सिपल रजिस्ट्रेशन आहे प्रिन्सिपलची माहिती तर तुम्हाला अद्ययावत करायचं असेल तर इथं क्लिक करू शकता आणि जी माहिती तुम्हा तुम्ही सुरुवातीला भरली आहे त्याच्या व्यतिरिक्त देखील त्याच्यामध्ये माहिती अद्ययावत करता येते ह्या ठिकाणी पहा नेम डेजिग्नेशन्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेंज करता येतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डिटेल्स फोन नंबर जो असेल तो चेंज करता येतो आणि याच्यामध्ये स्टेट चेंज करता येतं ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी त्यांना रोल असाईन करू शकता महत्त्वाचा जो रोल असेल तो आणि इथं सेव्ह करू शकता ह्या ठिकाणी ही माहिती अद्यावत झाल्यानंतर दुसरा टप्पा येतो आय क्यू एस सी रजिस्ट्रेशनचा आयक्यू एस सी रजिस्ट्रेशन म्हणजे जो आय क्यू एस सीचा कॉर्डिनेटर आहे त्याबद्दलची तुम्हाला माहिती इथं भरायची आहे सेम या ठिकाणी आता आय क्यू एस च डिटेल इथं दिलेलं नाही आहेत तुम्ही इथं ऍड जर केला तर ऍड केल्यानंतर या ठिकाणी परत सेम जसं आपण डिपार्टमेंटची माहिती आधी भरली त्या पद्धतीनं ही माहिती भरायची आहे इथे आय क्यू एस सी कॉर्डिनेटरचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर या ठिकाणी डेजिग्नेशन आय क्यू एस असणार आहे बाय डिफॉल्ट त्याच्यानंतर डिपार्टमेंट डिपार्टमेंट टाकत असताना आपण जे डिपार्टमेंट इथं टाकलेले आहेत आय क्यू एस सी कारण आय क्यू सी कॉर्डिनेटरचं डिपार्टमेंट जरी एखादा विषयाशी रिलेटेड असेल तो मराठीचा असू शकतो तो इकॉनॉमिकचा असू शकतो किंवा तो, तो, तो सायन्समधल्या एखाद्या डिपार्टमेंटचा असू शकतो त्यांचं स्वतःचं डिपार्टमेंट न टाकता या ठिकाणी आय एस हे टाकायचं आहे कारण त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये त्याची मदत होणार आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी क्वालिफिकेशनचं जे आहे एमफिल वगैरे किंवा पी डी असेल किंवा पोस्ट डॉक्टरेट असेल ते तुम्हाला जे त्या आय क्यू कॉर्डिनेटरचं असेल ते टाकायचं आहे जॉईनिंग डेट ह्या सगळ्याच इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायचे आहेत ईमेल आयडी वगैरे आणि ह्या ठिकाणी पहा रोल तुम्हाला काय हे करायचं आहे तर ते इथं देऊ शकतात त्याच्यानंतर त्याला सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर पुढची जी पद्धत आहे एच डी रजिस्ट्रेशनची आय क्यू एस सी कॉर्डिनेटरचं ता लॉग इन तयार झाल्यानंतर पुढच्या प्रोसेस आय क्यू एस सी कॉर्डिनेटरला एक मेल येतो त्याच्यामध्ये त्याचं नेम पासवर्ड असेल आणि तिथून पुढे तो इन्फॉर्मेशन फिल करेल जसं आय क्यू एस सी कॉर्डिनेटरचं आपण प्रिन्सिपलच्या लॉगिनमधून डिटेल्स ॲड केल्या तसं एच चे रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे डिटेल्स नाही इथं बटन दिलेलं नाही आहे तर मग ते कुठं कुठून इन्फॉर्मेशन तुम्ही भरणार आहात तर आय क्यू एस सी कॉर्डिनेटरच्या लॉग गेल्यानंतर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन भरता येते तुमच्याकडे जेवढे डिपार्टमेंट आहेत त्यांच्या एच ओडीनची लिस्ट आपण तयार करू शकतो प्रत्येक डिपार्टमेंटला एक एच डी आहे तेंची आदी आदी तर त्यांची लिस्ट आपल्याला तयार करता येते त्याच्यासाठी महत्वाचं आहे आय क्यू एस सी कॉर्डिनेटर आधी सगळ्यात आधी एनरोल होईल त्याच्यानंतर मग बाकीचे हेड्स त्या ठिकाणी आय क्यू एस सी कॉर्डिनेटर हा स्वतः त्याच्या लॉगिनला जाऊन एनरोल करेल म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर सगळे रिपोर्ट ॲटोमॅटिकली जनरेट होणार आहे आणि एस एस आर देखील तुमचा ॲटोमॅटिकली जनरेट होतो तुम्हाला हे सहज सोपं वाट जाईल जर तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन ॲटोमॅटिकली येईल की जेव्हा तो व्हिडिओ अपलोड झाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील आणि त्यावेळेस तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली चॅनलला जाऊन कोणकोणते व्हिडिओज आहेत त्याच्याशी रिलेटेड ते पाहू शकता तोपर्यंत तो धन्यवाद